अर्जुन खोतकरांच्या जावयावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विजय झोल हे खोतकरांचे जावई आहेत। अर्जुन खोतकरांच्या जावयावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विजय झोल हे खोतकरांचे जावई असून क्रिप्टो करन्सी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तरुण उद्योजकाला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर किरण खरात यांच्या तक्रारीनंतर घनसावंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालन्याचे माजी आमदार अर्जुन काकोडकर यांचे जावई विजय झोल यांनी मला गेल्या म्हणजे 10-12 दिवसापासून किडनॅप करून मला ठेवलं होतं। मला पुणे येथून त्यांनी उचललं 4 तारखेला आणि जालन्याला ते मला घेऊन आले आणि माझ्या घरचे घर माझे जालन्यातले 4-5 प्लॉट हे त्यांनी बळजबरी माझ्याकडून म्हणजे बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी रजिस्ट्री करून घेतलेली। क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून त्यांच्यावरती झालेल्या व्यवहारापोटी ज्या धमक्या येत होत्या त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरचा गुन्हा हा कधी ज्यांना पोलीस ठाण्याला वर्ग करण्यात आलेला आहे। कुठले एकच गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये विविध कलम आहेत त्याच्यामध्ये